दिया दिया हर कोई कहे, पर बाती कहे न कोई। दिया दिया हर कोई कहे, पर बाती कहे न कोई। बात बेचारी रात भर जली, और नाम दिया का हो। कि गांधी जी कस्तूरबा, नेहरू जी कमलाबाई, गांधी जी कस्तूरबा, नेहरू जी कमलाबाई, अनलाखात कशी माजा भीमाची रमाई। कवि बबन सर्वदे म्हणतात कि जगी नाही कोठे अशी नवलाई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई। कोळशाची पाटी तिच्या डोईवरती, तिचे हात सोन्याचे शेणात भरती। मोठेपणा सूर्या ही तिचीच कमाई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई। कि बाप बाप ढोंगा होता आमचा तुफान वादळी वारा, बाप बाप ढोंगा होता आमचा तुफान वादळी वारा, पण तिच्या जीर्ण पदराचा आम्हा लेकरांना सहारा। बाप ढोंगा होता आमचा तुफान वादळी वारा, पण तिच्या जीर्ण पदराचा आम्हा लेकरांना सहारा। मग तिच्या जीर्ण पदराची छाया गर्द राही, कोटी कोटी लेकरांची आई रमाई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई। सध्या या गाण्याचा खूप ट्रेंड चालू आहे, प्रत्येकाच्या ओठावर आहे गाणं। गाणं जर तुम्हाला आवडतं जरूर हक्काच्या टाळ्या, आणि मला तुमच्याकडूनही हे गाणं गाऊन घ्यायचं आहे। गाणं जर आवडलं तर माझ्या सोबत तुम्ही सर्वजण गाणार आहात, गाणार का? नक्की, क्या बात है। आग नांदन नांदन होत रमाच नांदन, आग नांदन नांदन होत रमाच नांदन। भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन। नांदन नांदन आग नांदन नांदन होत रमाच नांदन, आग नांदन नांदन होत रमाच नांदन। भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन। हे गाणं असं बसून एन्जॉय करायचं, उभं राहून मस्त पैकी एक सर, त्या बात आहे, जरा जोर द्या टाळ्या। धनी असता मुलखा तिरी, पार पाडी कर्तव्य सारी। धनी असता मुलखा तिरी, पार पाडी कर्तव्य सारी। पाणी श्रमान शेंदन अस रमाच नांदन, पाणी श्रमान शेंदन अस रमाच नांदन। भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन। होती गरीबी तिजला नवी, होती परिचित माहेर गावी। होती गरीबी तिजला नवी, होती परिचित माहेर गावी। कंबर कसून बांधन अस रमाच नांदन, कंबर कसून बांधन अस रमाच नांदन। भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन,
माझ्या संसारी जस त्रिपुर चांदन नांदन नांदन अग नांदन नांदन होत रमाच नांदन अग नांदन नांदन होत रमाच नांदन माझ्या संसारी जस त्रिपुर चांदन माझ्या संसारी जस त्रिपुर चांदन माझ्या समोर सर्व माझ्या संसारी माझ्या संसारी बाबा एकदम जोरात आवाज आला पाहिजे एकदम धमक्यात माझ्या संसारी माझ्या भीमाच्या संसारी आता सर्वांनी हात वरती घेऊन टाळ्या वाजवता अग नांदन नांदन होत रमाच नांदन क्या बात आहे नांदन नांदन होत रमाच नांदन भीमाच्या संसारी जस त्रिपुर चांदन भीमाच्या संसारी जस त्रिपुर चांदन माझ्या संसारी जस त्रिपुर चांदन मी माझ्या संसारी जस त्रिपुर चांदन मी माझ्या संसारी जस त्रिपुर चांदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मला वाटतं वन्स मोर पेक्षा वन मोर घेऊया आणि वन्स मोर करूया आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा तुम्हाला कसं वाटतं बरं ठीक आहे चला वन्स मोर क्या बात आहे वन्स मोर दिलाय तर आता बसायचं ना कोणीच आपल्या आपल्या जागेवर उभा राहू आपल्या आपल्या जागेवर उभा राहू क्या बात है धनी असता मुलगा तिरी पार पाडी कर्तव्य सारी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतो परंतु इथे कसं झालं की प्रत्येक जातीने आपले महापुरुष वाटून घेतले प्रत्येक जाती आजची स्थिती जरी कोणी म्हणते ना की जाती आता संपलेली आहे जाहीर कोणी सांगायला तयार आहे की जाती आता आजही संपली होती तिचं स्वरूप बदललेलं आहे ती पाहण्याची नजर फक्त तुमच्याकडे असून एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की गव्हर्नमेंटच्या वतीने एक शिला म्हणजे जयंतीच्या माध्यमातून एक शिला देण्याचा प्रयत्न आहे आणि परंतु ही जातीयता अशी आहे की त्या शिला जो गव्हर्नमेंट दिला त्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या पिशवीवरती फोटो आहे त्या पिशवीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे परंतु इतकी व्यवस्था अशी आहे की आपला शिला आम्हाला त्यावरती पिशवी देऊ नका म्हणजे आजही ती स्थिती आहे
ती पाहण्याची नजर फक्त तुमच्याकडे असतं महागडेला एवढं म्हणेन की जरी कोणी महापुरुषांना जाती मातीमध्ये वाटून घेतलं तरी आम्ही महापुरुषांच्या विचारांचे वारस आहोत आणि म्हणत म्हणे की प्राणपणाने लढून राजा तुमचे जिंकले किल्ले मित्र हो महाप्रतापी ठरला मा जिजाऊचा छावा महाप्रतापी ठरला मा जिजाऊचा छावा या देशाचा शिल्पकार ठरा तो भिमाईचा भिमा दोघांच्या कीर्तीचा गंध दरवळी अंबुवरती एकाने तलवारीने तर दुसऱ्याने लेखीने दोराईने असावा लेखीने दोराईने असावा पुण्यभूमीवर कोणच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर कोणच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर कोण चराजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला बहुजनांनी बहुजनांचा राजा महाडी घोषित केला महाडी घोषित केला महाडी घोषित केला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला बहुजनांनी बहुजनांचा राजा महाडी घोषित केला मिनाजले दोघांच्या नावे नादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर नादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर तलवार भवानी होती तलवार भवानी होती त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती हाती लेखणी होती हाती लेखणी होती शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती परंपरेला इथल्या परंपरेला प्रताप सिंगा दोन्ही मारती ठोकर परंपरेला प्रताप सिंगा दोन्ही मारती ठोकर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर 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 कोणच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर कोणच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर
एक सबदार तळावर एक चाराय गडावर 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 एक सबदार तळावर छत्रपति शिवाजी महाराजांचा दमदार जय घोषणा पाहिजे छत्रपति शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी मगाशीच म्हटलं की आम्ही विचारधारेवर चालणारी माणसं आहोत महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारी माणसं आणि म्हणून असं आम्हाला भेद करून चालणार नाही मित्रांनो तर एवढंच सांगेन की खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला माणूस पण दिला आणि म्हणून समता स्वतंत्र बंधुता न्याय जगातील पददलितांना त्यांचे हक्क अधिकार निर्माण करून देऊन विश्वामध्ये विद्वान झाला बौद्ध धर्माचा हा सम्राट प्रज्ञाशील करुणाकार हा भारत विधाता ज्याच्या बुद्धीच्या विशुद्धीचा अंत लागत नाही अशा महापुरुषाचं गौरवगीत घेत होतो म्हणे की चला जाता है दुनिया से जो अरे चला जाता है दुनिया से जो वो जिंदा हो नहीं सकता चला जाता है दुनिया से जो वो जिंदा हो नहीं सकता ना हुआ कभी ऐसा आइंदा हो नहीं सकता वतन पे कोई सौदा हो नहीं सकता और इस जहां में दूसरा अंबेडकर पैदा हो नहीं सकता इस जहां में दूसरा अंबेडकर पैदा हो नहीं सकता हो नहीं सकता माझ्या जातीचं जातीचं थोर नशीब जातीचं माझ्या जातीचं जातीचं थोर नशीब जातीचं भीम शंभर नंबरी सोन महूच्या मातीचं भीम शंभर नंबरी सोन महूच्या मातीचं भीम शंभर नंबरी सोन महूच्या मातीचं भीम शंभर नंबरी माझ्या जातीचं जातीचं थोर नशीब जातीचं माझ्या जातीचं जातीचं थोर नशीब जातीचं भीम शंभर नंबरी सोन महूच्या मातीचं 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 आठवता इतिहास देई ग्वाहीच बोल की देई ग्वाहीच बोल की नाही हलक फुलकी हमी माणस माणस जणू सोनीय सारखी जणू सोनीय सारखी माणूस गेलाच पारखी हुकी रड न गावकी गावकी न मारकी गावकी न मारकी होती आमची मालकी दुखन नव्हत एकल्या रातीच नव्हत एकल्या रातीच जाती रोगाच्या साथीच शंभर नंबरी सोन महूच्या मातीच भीम शंभर नंबरी सोन महूच्या मातीच रातीला वड सपन पडल वड सपन पडल मन त्यातच गडल काळानी जेल सारून जवा टोळ उघाडल जवा टोळ उघाडल
देव दर्शन घडल मनुकेच्या भीमसुता पितीन भूताल धाडोल जातीयतच्या भूताला त्यान मातीत काढल कळा कळाच्या माणसा तुला वरती काढल तुला वरती काढल तुझं वजन वाढल सुख दिन दुबळ्याच होत भीमाच्या हातीच भीमा मुळ या जातीला बळ आलं या हातीच भीम शंभर नगरी सोन महूच्या मातीत भीम शंभर नगरी सोन महूच्या मातीत माझ्या जातीच जातीच थोर नशीब जातीच माझ्या जातीच जातीच थोर नशीब जातीच भीम शंभर नमरी सोन महूच्या मातीच भीम शंभर नमरी सोन महूच्या मातीच भीम शंभर नमरी सोन महूच्या मातीच सोन महूच्या मातीच सोन महूच्या मातीच जरा जोरदार टाया शिरीष कांबळे यांचा झाला बघा यांच्या सर्व नृत्य कलाकारांसाठी की बाबासाहेबांची गाणी एकदा लागली की सगळे इमोशनल आणि सगळे तल्लीन होऊन जातो आपण खरी गोष्ट आहे ना या क्रांतीचा वनवा टीम करता एकदा जोरदार टाळ्या यस जस्ट थोड़ा 5 मिनट्स जो हमारे बुजुर्ग हमारे सागर अमीन साहब सहयानी साहब है वो कुछ चंद बातें जो है हमारे सामने रखना चाहते हैं तो एक बार उनका स्वागत के लिए जोरदार ताली तो मारिए जरा सर थोड़ा ब्रीफ जो भी आपको कहना है थोड़ा कह दीजिए संगीत के सितारों की महफिल की शमा को रोशन करने वालों और बाबा साहेब को याद करने वालों ONGC के बहनों भाइयों नमस्ते आदाब अर्ज है बहनों भाइयों जब से मैं यहाँ पर बैठा हूँ और इस प्रोग्राम का लुत्फ उठा रहा हूँ उसके पहले जब मैं आगे बढ़ूँ पहले तो मैं ये जो खूबसूरत चेहरे जो यहाँ पर बैठे हैं बड़े अच्छे म्यूजिशियन बैठे हैं ये जो यहाँ पर हमारे अनाउंसर साहब भी यहाँ से बोल के गए हैं बनो ये ज़रा ज़ोरदार तालियाँ इनके लिए हो जाए और जितने भी कलाकार यहाँ पर आए हैं मेरे अनाउंसर साहब ज़रा यहाँ पर आ जाइए बहनों भाइयों इनकी आवाज़ मैंने सुनी और इनका जो नरेशन था बाबा साहब के बारे में जब मैंने सुना तो मैंने कहा ये नौजवान बड़ी अच्छी अच्छी मीठी मीठी बातें करते हैं और बहुत ही सरल तरीके से बहुत ही अच्छी तरीके से भीमराव अंबेडकर साहब का संदेश जो है आपको आप तक पहुंचाता है बहनों भाई इस नौजवान के लिए मैं भी उनका उनकी आवाज़ का जो है आशिक बन गया हूं और लग रहा है कि इसी तरह से आप हमेशा प्रोग्राम करते रहें बहनों भाई एक छोटी सी बात है जब यहां पर मैं आया तो मैं पहले तो हमारे साहब सोम कुमार साहब का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि जिन्होंने आपसे मिलने का मुझे यहाँ पर मौका दिया है और मैं ONGC का भी बहुत बहुत शुक्रगुजार हूँ जिन्होंने मुझे यहाँ आपके सामने आने का मौका दिया है अब ज़्यादा तो मैं नहीं बोलूँगा क्योंकि समय बहुत कम है पहले तो ये बता दूँ आप सब लोग कि आप जाने की ज़िद मत करना आज जाने की जिद ना करो यूं ही पहलू में बैठे रहो वक्त की कैद में है जिंदगी वक्त की कैद में है जिंदगी मगर चंद घड़िया यही जो आज़ाद है इनको खोकर मेरी जाँ उम्र भर ना तरसते रहो इनको खोकर मेरी जाँ उम्र भर ना तरसते रहो और आप सब लोग जो यहाँ इतने प्रोग्राम को देख रहे हैं इसलिए मैं आपसे गुजारिश करता हूं कि आप जाने की ज़िद ना करो और मैं भी बहनों भाइयों मैं कुर्सी पर बैठकर इस प्रोग्राम का लुत्फ़ उठा रहा हूं मैं भी कहूंगा मैं भी जाने की ज़िद नहीं करूंगा
और आप सब लोगों के साथ में बैठकर इस प्रोग्राम का लुत्फ उठाऊंगा। इससे पहले मैं ज़रा एक हमारे सिंगर्स जितने भी हैं यहाँ पर और कोरियो जिन्होंने कोरियोग्राफी की है, जो लोग यहाँ पर परफॉर्म करके गए हैं बहनों भाइयों, और हमारे साउंड रिकॉर्डिंग जो हैं यहाँ पर बैठे हैं, सबके लिए ज़रा ज़ोरदार तालियां हो जाए। जी सर, अभिजीत, अच्छा भाई अभिजीत के लिए भी ज़रा ज़ोरदार तालियां हो जाए। बहनों भाइयों बहुत बहुत शुक्रिया आप सब लोगों का, और मैं उम्मीद रखता हूँ और वादा करता हूँ आप सब से कि जब भी ONGC और कुमार साहब मुझे बुलाएंगे इस प्रोग्राम के लिए तो मैं ज़रूर आऊँगा। बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू वेरी मच। अपन पुनः कार्यक्रमाकडे वळतोय, मला माहिती आहे वेळ फार कमी आहे आणि म्हणून जास्त वेळ न घेता कार्यक्रमाकडे वळतोय की कसं असतं की बाबासाहेबांची जयंती आली की मग बऱ्याच लोकांचं निळं रक्त होऊ लागतं, बरोबर आहे की नाही? आमचं रक्त निळं होतं मग सीना हमारा फौलाद है, आंबेडकर की औलाद है। बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या वेळेला आम्ही मागे असतो, म्हणजे तुमच्यातील पंतप्रधान बघायचं आहे, आम्ही आमदार की खासदार कीपर्यंत मुश्किलने पोचलो, बरोबर आहे? शासनकर्ते जमात बना, आम्ही भाषण करते फार झालो, आमच्यात भाषणात आमचा कोण हात धरू शकत नाही अशी अवस्था आमची आहे, बरोबर आहे की नाही? भीमा तू सुपीक केली खडका जमीन, त्यात आम्हाला काहीच पिकवता येत नाही। भीमा तू सुपीक केली खडका जमीन, त्यात आम्हाला काहीच पिकवता येत नाही। तू एकट्याने कमावलेली कमाई इथे लाखोंना टिकवता येत नाही, इथे लाखोंना टिकवता येत नाही, कारण या देशात वर्षानुवर्ष शस्त्र परजली, या देशात वर्षानुवर्ष शस्त्र परजली। साधा कोपराईना हल्ला बाबा, तुम्ही नुसता पेन उचलला आणि या देशाचा इतिहासच बदलला, या देशाचा इतिहास बदलला। एक सुंदर गीत सादर करण्यासाठी पुन्हा एकदा याच मंचावरती आमंत्रित करतो अभिजीत कोसंबी, जरा जोरदार जोरदार टाळ्याने स्वागत करता, जोरदार टाळ्या, जोरदार। पण फोटो गांधीचा शोभून दिसतो का नोटावर, शोभून दिसतो का नोटावर, किती शोभला असता भीम नोटावर टायन कोटावर, किती शोभला असता भीम नोटावर टायन कोटावर, किती शोभला असता भीम नोटावर टायन कोटावर, किती शोभला असता भीम नोटावर टायन कोटावर। क्या बात है, वाह, आहा, खरा देश प्रेमी ठरला भीम घटनाकार, विद्येला ही पूर्ण उरला असा विद्याधर, खरा देश प्रेमी ठरला भीम घटनाकार, विद्येला ही पूर्ण उरला असा विद्याधर, देशा सावरल त्या गांधींना तारला, देशा सावरल त्या गांधींना तारल, पेनाच्या त्या टोकावर, पेनाच्या त्या टोकावर, किती शोभला असता भीम नोटावर टायन कोटावर, किती शोभला असता भीम नोटावर टायन कोटावर, किती शोभला असता भीम नोटावर, किती शोभला असता भीम नोटावर टायन कोटावर। राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते, त्यात एक महान माझे भीमराव नेते, राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते, त्यात एक महान माझे भीमराव नेते, नाक
कधीच हरले हे मागे ना सरल ना कधीच हरले ना मागे ना सरले केला इशारा त्या बोटावर केला इशारा त्या बोटावर किती शोभला असता भी मनोटावर कायन कोटावर किती शोभला असता भी मनोटावर कायन कोटावर कायन कोटावर कायन कोटावर कायन कोटावर कायन कोटावर तायन कोटावे तायन कोटावे न भाला न बरछी न घाव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे न भाला भाला न भाला न बरछी न घाव पाहिजे न भाला न बरछी न घाव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे अरे असे काही कवैरी अचंबित केले असे काही कवैरी अचंबित केले रूढीच्या अनितीला तूच जीत केले रूढीच्या अनितीला तूच जीत केले रूढीच्या अनितीला तूच जीत केले चाललो आम्ही पण चाललो चाललो आम्ही पण शिखर वैभवाला चाललो आम्ही पण शिखर वैभवाला गरज आज नाही कुणाची आम्हाला अरे गरज आज नाही कुणाची आम्हाला गरज आज नाही कुणाची आम्हाला मंत्री श्रीमंती नहाव पाहिजे ना मंत्री श्रीमंती नहाव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे उसळू दे तलाटा तुझ्या तीरावरती उसळू दे तलाटा तुझ्या तीरावरती आम्हाला मिळाली अशी ज्ञान भरती अशी ज्ञान भरती आम्हाला मिळाली अशी ज्ञान भरती अरे आम्हाला मिळाली अशी ज्ञान भरती सोडला आम्ही तो वाळवंट सारा सोडला आम्ही तो वाळवंट सारा भीमाने दिला हा सुखाचा किनारा माने दिला हा सुखाचा किनारा भीमाने दिला हा सुखाचा किनारा ना दरिया ना सागर ना नाव पाहिजे ना दरिया ना सागर ना नाव पाहिजे काय पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे सिंहापरी गर्जला या भुवरी सिंहापरी 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 गर्जला या भुवरी देवनी ललकारी ललकारी देवनी ललकारी ललकारी देवनी ललकारी ललकारी
देवनिया ललकारे ललकारे देवनिया ललकारे देवनिया ललकारे देवनिया ललकारे ललकारे। थैंक यू। जरा जोरदार जोरदार टाइम सर जोरदार टाइम ये बात है खरोखरच तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे आणि जगाला बुद्धाचे विचार पाहिजे। म्हणजे भीमसैनिक म्हणजे मी मगाशीच म्हटलं की म्हणजे जयंती आली 6 डिसेंबर आलं की आमचं निळं रक्त होतं असं काही नाही। रक्त सर्वांचं सेम असतं काही विशेष नाही। सिन्हा हमारा फौलाद आहे आंबेडकर की औलाद आहे असं म्हणून चालणार नाही। कसं आहे माझ्या मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार रक्तात असणं फार गरजेचं आहे। आणि मगाशी पण अभिजितने सुंदरसं गीत गायलं की कायदा भीमाचा फोटो गांधीचा शोभून दिसतो का नोटावर। एवढंच सांगेन की बाबासाहेबांचा फोटो खऱ्या अर्थानं आमची कवी कल्पना अतिशय सुंदर आहे। परंतु खऱ्या अर्थानं एक गोष्ट जरूर सांगेन की बाबासाहेबांचा फोटो जर या देशाच्या चलनावर असता म्हणजे मी तर म्हणतो नकोच। कारण का कसं असतं की बऱ्याचशा आमच्या बांधवांची मागणी असते की दादरच्या चैत्यभूमीचं नामांतर व्हावं। माझा वैयक्तिक तरी सांगतो या गोष्टीला माझा फार विरोध आहे। नावं अशा ठिकाणी ज्या गोष्टी नवीन काहीतरी आपण क्रिएट करतो तिथे जुन्या गोष्टींना नावं देऊन जर जुन्याच नावाने जर लोक त्या वास्तूचा उल्लेख करत असतील तर तो महापुरुषांचा आपण अपमान करतो असं मला वाटतं। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आज लोक विटी विटी बोलतात हो म्हणजे हा अपमान आपण स्वतःहून करतोय। हे असं न होता कोणती गोष्ट एखादी नवीन जर क्रिएट होत असेल तिथे जर महापुरुषांचं नाव दिलं तर काही हरकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि बाबासाहेबांचं नाव देऊन दादर स्टेशनला काही बाबासाहेब मोठे होणार नाही। बाबासाहेबांचं नाव कदाचित दादर स्टेशनला दिलं असतं तर हा दादर अख्ख्या जगात ओळखू गेला असतो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावामुळे। आणि बाबासाहेबांचा फोटो असायला हवा अशी पण आमची ही विशेष ही नाही मागणी नाही। परंतु जर असता तर ही नोट कधीच मटक्यावर जुगारावर दारूच्या अड्ड्यावर किंवा वेशेच्या माडीवर विकली गेली नसती एवढी ताकद बाबासाहेबांच्या विशुद्ध चरित्रात आहे। आणि म्हणूनच म्हणे की आम्हाला नको फोटो बाबांच्या कागदाच्या नोटावर। अरे आम्हाला नको फोटो बाबांच्या कागदाच्या नोटावर। नाव तह्याचे आहे साऱ्या जगाच्या ओठावर। आम्हाला नको फोटो बाबांचा कागदाच्या नोटावर। नाव तयाचे आहे साऱ्या जगाच्या ओठावर। असतील किती नोटा आणि नोटवाले पण कायदा भीमाचा नाचवतो साऱ्यांना एका बोटावर साऱ्यांना एका बोटावर। इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे आज खऱ्या अर्थानं स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालली ही केवळ पुण्याई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे। आजची स्त्री गावच्या सरपंच पदापासून तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत विराजमान आहे ही पुण्याई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे। आणि म्हणून आजची भगिनी म्हणते की दुनिया की मुझे परवा नहीं जीती हूं मैं शान से। दुनिया की मुझे परवाह नहीं जीती हूं मैं शान से। जिंदगी बदल गई मेरी भारत के संविधान से। क्या उंगली उठाए मुझ पर ये जालिम जमाना क्योंकि तालुकात रखती हूं मैं भीम जी के खानदान से। नागपुर के पहले प्रहर में नीली नीली हूं। प्रेम का रस बरसाओ ऐसी प्रेम की बोली हूं। चीरती हूं दुश्मन का सीना मैं वो बोली हूं। भीम राज की बेटी मैं तो जय भीम वाली हूं जय भीम वाली हूं। आज भीम राज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। आज भीम राज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। उम्र में बाली भोली भाली शेर की झोली हूँ। उम्र में बाली भोली भाली शेर की झोली हूँ। आज भीम राज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। भीम राज की बेटी मैं तो जय भीम वाली। कितनी ही छोटी हूँ मैं गुणवान की बेटी हूँ मैं। कितनी ही छोटी हूँ मैं गुणवान की बेटी हूँ मैं। प्रेम का रस बरसाओ ऐसी प्रेम की बोली हूँ। प्रेम का रस बरसाओ ऐसी प्रेम की बोली हूँ। आज भीम राज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। आज भीम राज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। सर्वांनी आपला आनंद व्यक्त करायचा आहे नाच क्या बात है। दुश्मन भी मुझसे डरे घर टकराए सो मरे। दुश्मन भी मुझसे डरे
सर टकरा है तुम्हारे, जीत हो दुश्मन का सीना मैं वो गोली हूँ, जीत हो दुश्मन का सीना मैं वो गोली हूँ, आज भीम राज की बेटी मैं तो जय भी वाली हूँ, आज भीम राज की बेटी मैं तो जय भी वाली हूँ, उमर वाली भोली भाली शील की जोड़ी हूँ, उमर में बाली भोली भाली शील की जोड़ी हूँ, आज भीम राज की बेटी मैं तो जय भी वाली हूँ, भीम राज की बेटी मैं तो जय भी वाली हूँ। राजा राणी चा जोडीला पास मजली माडीला, राजा राणी चा जोडीला पास मजली माडीला, आहे कुणाचं योगदान सांगा कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, अभिमान माणूस केल तुझ्यासाठीच श्रम वेचील, नको विसरू भीमाचे बोल बोल करवाने जय भीम बोल, तुला अभिमान माणूस केल तुझ्यासाठीच श्रम वेचील, नको विसरू भीमाचे बोल बोल करवाने जय भीम बोल, भीम कार्यात thank you.
संसारी जसकी पूर चांदन धनी असता मुलखा तिरी पार पाड़ी कर्तव्य सारी धनी असता मुलखा तिरी पार पाड़ी कर्तव्य सारी पाणी समान शेंदन अस रमाच नांदन पाणी समान शेंदन अस रमाच नांदन भीमाच्या संसारी कस टिपूर चांदन भीमाच्या संसारी कस टिपूर चांदन होती गरीबी तिजला नवी होती परिचित माहेर गावी होती गरीबी तिजला नवी होती परिचित माहेर गावी कंबर कसून बांधन अस रमाच नांदन कंबर कसून बांधन होत रमाच नांदन भीमाच्या संसारी कस टिपूर चांदन भीमाच्या संसारी कस टिपूर चांदन भीमाच्या संसारी कसटी पुल कांदन भीमाच्या संसारी कसटी पुल कांदन धन्यवाद ऑल इंडिया एससी एंड एसटी एम्प्लॉयज वेलफेयर एसोसिएशन ओएनजीसी हॅलो यांच्या विद्यमान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव आज या ठिकाणी संपन्न झाला. आयोजकांनी हा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद.
करो। इधर अभी 8 बजे मेरे को जाना है।